आप रेकॉर्ड पे लीजिए ये टाइम की आपको 6:30 होती है। तुम्ही मला लिहून द्या, तुम्ही मला लिहून द्या, तुम्ही 6:30 दिलाय हॉल, आताच लिहून द्या, आता लिहून द्या, तुम्ही 6:30 हॉल दिलाय, मला कोणाशी बोलायचं नाही, तुम्ही आत्ता लिहून द्या, किती वाजले आता, अजूनपर्यंत हॉल आला नाही, तुम्ही लिहून द्या, तुमच्याकडून मला लिहून पाहिजे, 6 नाही सर, बिल्कुल आप गलत हो, 6:15 हाँ 6:15 आप 6:15 उनका बंद किया, अभी तक अपना अपना कुछ हुआ नहीं, अरे सर हो रहा है, तुमच्याकडून मला लिहून पाहिजे, पहिले लिहून नाही, आत्ताच लिहून द्या, आत्ताच लिहून, हे बघा तुम्ही इथे आहात ना हजर, हॉल किती वाजता सांगितलं, तेवढंच लिहून मागते ना, आत्ताच द्या लिहून, आत्ताच लिहून द्या, हो तो मग तुम्ही इथे कशाला, बुकिंग कोड आपने बुकिंग किसके पास दी थी, साइनिंग अथॉरिटी नाही आहे तर साइन का केली, याचाच विचार ते तुम्ही हॉल मला, तुम्ही मला नाही, तुम्ही मला 7:30 मला दुसरं काही ऐकायचं नाही, मला दुसरं काही ऐकायचं नाही आहे, मी इथे उभी आहे, मला 6:30 लिहून पाहिजे, मला त्या लिहून नाही, त्याचं असं झालं की 6 तारखेला एक करून गेलो गाव म्हणून नाटक होतं, मराठी नाटक, आणि हे आम्हाला काही दिवसापूर्वीच आम्हाला जे आपले राहुल भंडारे आहेत मराठी नाटकाचे निर्माते, ह्यांचा कॉल आला होता की त्यांना 6 तारखेला एक नाट्यगृह हवं होतं, पण त्यांना दुपारी हवं होतं, आणि हे जे आम्हीची सुमिरन मंडळी जी आहे त्यांना आम्ही 5 वाजल्यापासून ते नाटकाचं बुकिंग आम्ही अगोदर दिलं होतं, परंतु हे दुपारचं नाटक असल्यामुळे आणि बरेच म्हणजे साधारण 1 वर्ष झालं आमच्या मराठी नाट्यगृहात मराठी नाटक झालं नव्हतं, आणि त्यामुळे मराठी नाटक होणं आवश्यक होतं, या दृष्टीने आम्ही ही अपॉर्च्युनिटी आम्ही म्हटलं की नाही आपण सोडूया नकोत, आणि आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला दुपारी अवेलेबल करून देतो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये 5:30 आम्हाला तुम्ही अवेलेबल करून द्या, कारण आमचं पुढचं बुकिंग सुमिरन मंडलला गेलेलं आहे, त्यानुसार सुमिरन मंडलवाल्यांशीही आमचं बोलणं झालं, तेही ॲग्री झाले होते, आणि हे सगळ्या प्रकारे जमून आलेलं असल्यामुळे आम्ही दोन्ही प्रोग्रॅमचं बुकिंग आम्ही ठेवली होती आणि मराठी नाटक त्याप्रमाणे सुरू झालं, परंतु काही टेक्निकल गोष्टी काही लांबल्या आणि त्याच्यामुळे ते 5:30 ते रिकामे करू शकले नाहीत, त्यांना आय थिंक 6:10 त्यांना अवेलेबल झालं ते नाट्यगृह, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मराठी नाटक होतं, आम्हाला मराठी नाटक होणं पण आवश्यक होतं, त्यामुळेच आम्ही त्यांना हा केलं होतं, आणि दोन्ही नाटक त्यामुळे झाले, मराठीही झालं आणि हिंदीही झालं, पण एवढंच की जे हिंदीचे नाट्यरसिक होते त्यांना थोडा वेळ थांबावं लागलं, आणि त्यामुळे आम्ही मनपा प्रशासनाच्या वतीने खरोखर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.